आज आपण जाणून घेऊया विद्यारंभ संस्कार याविषयी. माघ शुद्ध पंचमी म्हणजेच वसंत पंचमी, श्रीपंचमी अर्थात विद्या, कला व संगीताची अधिष्ठात्री देवी सरस्वतीचा प्रगट दिन. या दिवशी संपूर्ण भारतात देवी सरस्वतीचे पूजन केले जाते. आपल्या शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आई ही बालकाची प्रथम गुरु आहे, म्हणून आईने वसंत पंचमीला बालकाचा विद्यारंभ संस्कार करावा. आपल्या परिवारात नवचैतन्य आणि आनंद घेऊन जन्माला आलेल्या आपल्या बालकाला या आयुष्यात ज्ञानार्जनाकरिता सक्षम, विवेकी आणि चारित्र्यवान होण्यास पूरक होण्याचे प्रथम कर्तव्य हे मातापित्यांचे असते. आपल्या या ज्ञान परंपरेचे संस्कार आजच्या दिवशी त्याला जाणीवपूर्वक करून द्यायचे असतात. त्याच्या शालेय शिक्षणाची सुरुवात करण्याआधी साधारण 3.5 ते 4 वर्षाच्या बालकांचा विद्यारंभ संस्कार करतात. पूर्वजन्मीचे सुकृत संस्कार घेऊन जन्माला आलेले बालक आत्तापर्यंत लाडाकोडात वाढलेलं असतं, परंतु यापुढे मात्र त्याच्यात सुप्त असलेल्या ज्ञानशक्तीला कार्यान्वित करून मानसिक आणि बौद्धिक विकासाला अनुरूप शिक्षण देण्याची जबाबदारी मुख्यत्वे करून गुरु, शिक्षक व आईवडिलांची असते. यासाठी हा विद्यारंभ संस्कार वसंत पंचमीला करावा. स्नानादी कर्मे करून सुचिरभूत होऊन देवघरात आपल्या घरातील वाचनीय आणि पूजनीय ग्रंथ एकत्रित करावे, जसे रामायण, महाभारत, भगवद्गीता, श्री ज्ञानेश्वरी गाथा, विवेक चूडामणी, वेद, उपनिषदे यातील जी जी म्हणून ग्रंथसंपदा आपल्या घरी आहे ते सारे ग्रंथ पूजनासाठी सुशोभित स्थानी ठेवावेत. देवापुढे तेलवातीचा नंदादीप आणि तूपवातीचे निरांजन प्रज्वलित करावे. यामुळे घरातील वातावरण प्रसन्न होते. आपले मन बाह्य वातावरणातून निघून आपण करीत असलेल्या कार्यावर एकाग्र होते. आपण बालकाला देखील स्नान घालून नवे वस्त्र घालून त्याचे औक्षण करावे. आज आपले काही विशेष कौतुक होत आहे हे त्या लहानग्या जीवाला समजत असतं, त्यामुळे बालकाची मानसिकता या पूजनाकरिता अनुकूल झालेली असते. घरातील मोठी मंडळी जे करता आहेत ते आपल्या चांगल्यासाठी आहे हा भाव त्याच्या मनात उत्पन्न होतो. इतक्या लहान वयात पेन व कागद न घेता पाटी व पेन्सिल पूजनासाठी या ठिकाणी घ्यावी आणि त्यावर ओम व श्री ही आद्याक्षरे लिहावीत. शक्य असल्यास सरस्वती यंत्र देखील काढावे. बालकाने घरातील ज्येष्ठांना, माता पित्यांना वंदन करून आसनावर बसावे. आईने पण बालकाच्या जवळ बसावे. फुलं अक्षदा वाहून ग्रंथपूजन करावे. पाटीवर देखील फुलं वाहून त्याचेही पूजन करावे. त्यानंतर हवनकुंडात 3 कापूर लावून यज्ञ करावा. हवनकुंडात 1 कापूर घालून अग्नी प्रज्वलित करावा. बालकाच्या हातानं 1-1 कापूर घालावा. कापूर घालताना मंत्र म्हणावा, ओम राष्ट्र शिक्षा सिद्ध्यर्थम राष्ट्राय स्वाहा इदम राष्ट्राय इदम न मम, अर्थात राष्ट्रीय शिक्षणाची प्रतिष्ठा उंचावेल यासाठी माझे ज्ञान आहे, म्हणून ते राष्ट्राला अर्पण हा भाव असावा. त्यानंतर आईने बालकाच्या उजव्या हातात लेखणी देऊन स्वतः त्याचा हात धरून त्याचे कडून पूजन केलेल्या पाटीवर 7 वेळा ओम लिहून घ्यावा. ओम हे स्वयं ईश्वराचे नाम आहे. नंतर श्री जे शुभ व मंगलकारकाचे प्रतीक आहे ते लिहून घ्यावे. अशा प्रकारे आईने बालकाचा हात धरून ओम व श्री पाटीवर लिहून विद्यारंभ करावा. त्यानंतर आईने हात जोडून आपल्या बालकाकरिता भगवंताकडे व विद्येची देवता सरस्वतीला प्रार्थना करावी. हे परमेश्वरा, हे भगवती विद्यादायिनी, आजच्या मंगलदिनी या बालकाकडून ग्रंथांचे पूजन केले. त्याच्या बुद्धी विकसनाच्या प्रत्येक वेळी हे ग्रंथ त्याचे आधार होवत. या ग्रंथातील ज्ञान गुरुमुखातून त्याला श्रवण करण्याची संधी प्राप्त होवो. बालकाच्या पुढील आयुष्यात त्याच्या ज्ञानाचे भरण पोषण या शास्त्रग्रंथ भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, रामायण यासारख्या दिव्य ग्रंथांच्या द्वारे होवो. यातील जीवनमूल्ये आत्मसात करून त्याप्रमाणे
बालकाच्या जीवनाची रचना होवो. बुद्धीचे विकसन हे ज्ञानार्जनाकरिता होवो. यातून नवनिर्मिती, कुटुंब व समाजाचे उन्नयन करताना बालकाची आत्मोन्नती होवो, अशी प्रार्थना आईनं वाणीनं व्यक्त करावी. या प्रार्थनेतील शब्द अर्थ आत्ता बाळाला उलगडणार नाहीत, पण आई आपल्याकरिता देवाजवळ प्रार्थना करतीये ही भावनाच आई व मुलातील बंध अधिक दृढ करते. इतर वेळी घरातील मोठे लोक देवाजवळ बसून पूजा करतात, पण आज मात्र मी ते पूजन करतोय याचा मुलांना फार आनंद होतो. त्याच आनंदाच्या क्षणी या पाटी पूजनाद्वारा केलेला विद्यारंभ संस्कार अधिक प्रभावशाली होतो. हा विद्यारंभ संस्कार केवळ त्याच वयात व्हावा असे नाही, तर आत्ता आपले बालक ज्या वयात आहे त्यावेळीही हा संस्कार करावा. प्रत्येक वसंत पंचमीला ग्रंथ पूजन व लेखन सामग्रीचे पूजन करावे. आपली ज्येष्ठ ज्ञानी मंडळी असे सांगतात की आपण एखादा संकल्प केला असेल पण तो काही कारणाने अपूर्ण राहिला, तर वसंत पंचमीपासून पुन्हा त्याची सुरुवात करावी, तो संकल्प पूर्णत्वास जातो. मुलांचा विद्यारंभ संस्कार झाल्यावर आई वडिलांचे दायित्व अधिक वाढते. मुलांना प्रत्येक क्षेत्रातील जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी व्यावहारिक ज्ञान, कलेच्या क्षेत्रातील कौशल्य ज्ञान वाढवण्यासाठी आपण पूरक असले पाहिजे. प्राप्त झालेले ज्ञान योग्य भाषेतून सुसंवाद साधणारे असावे. म्हणूनच भाषा ही विचारांची अभिव्यक्ती आहे. भाषेद्वारे संकल्पना समजतात. भाषा हे सरस्वतीचे अक्षररूप आहे. ते अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीनं ग्रहण केले, श्रवण केले तर बालवयातच भाषेची उत्तम जडणघडण कशी होऊ शकते हे बघूया पुढील भागात. लेखन व वाचन स्वर सौ अनघा नितीन ढगे 94 22 77 06 45.